हे दुर्दैवी घटना होती. पूर्ण राज्य आणि देश दुखावलेला आणि आज आपण आलं पाहिजे म्हणून आम्ही परवा ठरवलं की आपण राजकोट किल्ल्यावरती जायचं, पाहणी करायची, भेट घ्यायची, दर्शन घ्यायचं आणि ते आम्ही घेतलं. परंतु इथं चर्चा करताना इथल्या बांधवांचं असं म्हणणं आहे काही काही की तो जो स्मारक आहे, छत्रपती शिवरायांचा जो पुतळा आहे, तो त्याच्यात काय मिलावट आहे त्या पुतळ्यामध्ये, म्हणजे फायबरची, ब्रॉन्झ आणि फायबर, हा ते नसून त्याच्यामुळे काय असं म्हणजे शंका व्यक्त केली. आता ते सरकारनं बघितलं पाहिजे ते खरं आहे का कसं आहे. दुसरं त्यांचं एक असं म्हणणं आहे की पश्चिमेकडून वारा येतो, मग पूर्वेकडं पडायला पाहिजे स्मारक पडलं तर ते पश्चिमेकच कसं पडलं, म्हणजे ह्या आता शंका आहेत. याच्यात राजकारण मात्र होऊ नये हे माझं प्रामाणिक मत आहे. याची बारकाईने चौकशी सरकारनं केली पाहिजे की सत्यता काय आहे आणि तो कॉन्ट्रॅक्टर ते कोणकोण आहेत ना त्यामधले आदले हे सोडले नाही पाहिजेत. माझं तर सरळ म्हणणं आहे कायद्यात बदल केला पाहिजे. आता महापुरुष कोणचे असो जर असं काय घडलं ना त्याला आयुष्यभर जेलमध्ये सरलं पाहिजे. 5 दिवस मध्ये गेला आणि 6व्या दिवशी घरी आला हे नसलं पाहिजे. सरकारचा इतका बारीक वाच महापुरुषांच्या स्मारकाबद्दल राज्यात असला पाहिजे, देशात पण असला पाहिजे. फक्त याच्यात राजकारण कोणी करू नये, कोणी काय शंका उपस्थित केल्या म्हणून त्याच ग्राह्य धरून न धरण्याऐवजी त्याच्यावरती काम करू, ते शोधलं पाहिजे सत्य नेमकं काय आणि पळून जातो कसं काय. कोण कॉन्ट्रॅक्टर आहे, कोणी नेता फेता बी असं एखाद्यामध्ये, कोणी तातडीनं करून घेतलं आहे का काय, कोणत्या नेत्यानं तातडीनं करून घेतलं नाही स्मारक तरी त्याचं नाव येतं आहे जाणून बुजून, असंही शोधलं पाहिजे. परंतु ज्याला नुसती खायचीच सवय लागली, दर्जेदार काम करायचं नाही, ह्यो कायम जेलमध्ये सरला पाहिजे. महाराष्ट्र बघतोय तुम्ही राजकारण करायला, दोघंही विरोधी पण ना सत्ताधारी पण महाराष्ट्र बघतोय. तुम्हाला वाटत असून तुम्ही लय शाने, तुम्ही एकमेकावरचे कल्पे करताय, आरडाओरडा करताय. छत्रपतींच्या जीवावरती कोणीही राजकारण करू नका. नसता जनता तुमचा कार्यक्रम लावणार आहे, आता सोडणार नाही कारण तुम्ही उघडे पडायलात. आम्ही जनतेच दैनंदिन जीवनातलं अडीअडचणी जाणणारे लोक आहे, त्याच्यामुळे आम्हाला इथं घोषणा द्यायच्या नाहीत. म्हणून आम्ही सांगताना सांगितलं इथं कुठल्याही घोषणा द्यायच्या नाहीत, ना राजकारणाच्या नाही ना कोणच्या नाही ना कोणच्या नाही. छत्रपती शिवरायांच्या बद्दल द्यायचं त्यांचं दे, ते फक्त खुर्च्या मिळवण्यासाठी. मग त्यात कोणी असो, मा ती कोण विरोधी पक्ष असो सत्ताधारी असो, फक्त छत्रपतींचा वापर यांना सत्तेसाठी करायचा आहे. यांना दुःखच नाही आहे, यांना जर दुःख असतं, यांच्या जर भावना दुखावल्या असत्या, यांना जर अपमान वाटला असता तर यांनी राडे नसते केले, याच्या मुळाशी गेले असते आणि पुन्हा हे काम सुरू करण्यासाठी सरकारकडे लावून धरलं असतं. कारण इथं स्मारकसुद्धा आता उभा राहणं गरजेचं आहे. तातडी शब्द वापरण्याऐवजी दर्जेदार, वेळ लागला तरी चालत, मग स्मारक असं झालं पाहिजे इथलं हे सरकारनं लक्षात घेतलं पाहिजे की प्रचंड मोठं परंतु ते टिकाऊ. काय राजकीय शब्द असतील त्यांचे मला येते, या जागेवर राजकारण करायचं नाही बोलायचं. राजरत्न आंबेडकर आपल्या सोबत आहेत, काय नेमकी चर्चा झाली आपण पाहणी करत होतो एकत्रित. नाही इथं कशी चर्चा होईल ते संदर्भ इथं नको जोडायला. हे बघा आम्ही ते म्हणले मला यायचं, म्हणलं चला आपलं सरळ असतंय, चला म्हणलं तर जाऊ की इथं येणं. म्हणजे हे बघा या देशातल्या प्रत्येक माणसाच्या भावना दुखावलेल्या आहेत. इथं राजकीय चर्चा आमची काही होऊ शकत नाही ना, तो काही विषय पण नाही. ते माणूस आहे, मी माणूस आहे, आम्हाला दोघांना दुःख झालं, असंच राज्याला आणि देशात झालं, सगळे येत आहेत इकडं. पाटील, राजकीय म्हणजे लोक जे म्हणतात, आत्ताचा जो प्रश्न होता डबल मी रिपीट विचारतोय की वाईटातून चांगलं होईल म्हणजे वाईट करण्याचाच हेतू राजकीय म्हणजे पुढाऱ्यांचा होता का? शोध होईल त्याचा, मला परत तिथंच येतो विषय, मला याच्यात फक्त राजकारण नाही करायचं. सर धन्यवाद. एक प्रश्न सोशल मीडियावर असं विचारलं जात आहे, जे विरोधी पक्ष नेते किंवा सत्ताधारीमध्ये लोक इथे येत आहेत, तर ते 8 महिन्यापूर्वी इथे आले असते. आज स्मारक बाबतीत घडली घटना म्हणून असं या ठिकाणी बघायला येत आहेत, पण 8 महिन्यापूर्वी आले असते, जर पाहणी केली असती तर हा प्रश्न सुटला असता. असं अरे आले म्हणून काय झालं, म्हणा कुणी आला तरी, सत्ताधारी काय आला, विरोधक आला, आला म्हणून काय झालं. तुम्ही रोज इथं झोपत होते, काय उपयोग झाला मग असं जर म्हण का, असं नसतो. दुःखीत घटना झाली, माणूस इथं येणार आहे, सत्ताधारी पण येणार आहे, विरोधक पण येणार आहे, गोरगरीब पण येणार आहे, शेतकरी येणार आहे, इथले सगळे येणार आहेत. मग आला मग अशी भाषा वापरत असते का कुणाला?
आणि मग तर आम्हाला प्रश्न विचारले होते वेगळे वेगळे उद्घाटन करून गेले मोदी साहेब, त्यांचा काय दोष? जिथं मी राजकारण करायचं म्हणून करत नाही, जिथं सापडला की सोडित नाही मग, इथं आमच्या भावना दाखवल्यात, आमच्या पुतळ्याचं बघा, तुमचं राजकारण बंद करा, आमच्या स्मारकाचा शोध लागला पाहिजे, काय झालंय, कसं घडलंय, त्याच्यामध्ये खरंच काही मिक्स केलेलं होतं का, ते कॉन्ट्रॅक्टर कुठे, त्याने दर्जेदार काम केलं का, इतक्या थोड्या दिवसात काय केलं, हे सगळ्या प्रश्नाचे उत्तर देऊन त्याला कायमचं जेलमध्ये टाकायचं. बाकीचे चिकलभे करून तुम्ही नाटकं राजकारणासाठी करायचे नाही, छत्रपतीचा वापर करून ते महाविकास आघाडी असून ते महायुती नीट राज नसता महाराष्ट्रातली जनता पुरी तुमच्या मागं लागणार आहे. तुम्हाला वाटत असं आता मजेत चाललंय, तुमच्या तुमच्यात आंदोलन उभा करताय, म्हणजे आम्ही जिरू, भाषा कळते ना दोघांना पण, तुम्हाला वाटत असं आम्ही दोघं जण आंदोलन करून जिरू, ह्यो विषय जिरत नसतो आम्ही, आहेत ना शिल्लक महाराष्ट्रातली आणि देशातली जनता, आणखी तुम्हाला दोघाला जिरून देणार नाहीत आम्ही, कारण तुम्ही राजकारण करून सत्ता भोगायचं काम करू नका माझ्या छत्रपतींच्या नावावरती. नाही राजकीय बोलणारच नाही मी, इथं मी राजांच्या चरणी आलो. मंत्र्यांच्या स्वीय सहायकाचा मित्र आणि मुख्यमंत्र्यांच्या मुलाचा मित्र अशी त्या एक नंबर आरोपीची ओळख झालेली आहे, यामध्ये त्याला कुठेतरी वेळ काढूपणा केला जातोय का? तो पंतप्रधानाचा पाहुणा असला तरी जेलला कायमचा सडला पाहिजे, एवढं जनतेला माहित. त्याचा मित्र आणि त्याचा मित्र आणि मित्र कोणाचे मित्र, फेत्रावर इथं राज्य चालत नाही किंवा जनता चालत नाही. तुमचे कोणाचे मित्र असतील, हित संबंध असतील, आम्हाला त्याच्याशी देणं घेणं नाही. आमच्या भावना दुखावल्या त्याच्यामुळं तो जेलला पाहिजे आणि कायम सडलेला पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.